नमस्कार, आज आपण बनवणार आहोत अंडा भुर्जी। त्यासाठीचं साहित्य पाहूया। इथे मी घेतले आहे अंडे, टोमॅटो, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कांदा। आता आपण कृतीकडे वळूया। त्यासाठी इथे मी घेतले आहे एक कढई, त्यामध्ये मी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे व कांदा छान परतून घ्यायचा आहे। त्याच वेळी आपल्याला त्यामध्ये जीरा पावडर टाकायची आहे। नंतर आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे, त्याचबरोबर टोमॅटो। हे छान परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत याचा कच्चापणा कमी होत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे एका बाउलमध्ये अंडे फोडून घेऊ व ते छान फेटून घेऊया। अंडे व्यवस्थित बीट करून घ्यायचे आहे। हे पहा, कांदा आणि टोमॅटोला छान तेल सुटलं आहे, त्यामुळे आता इथे एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे, त्याचबरोबर हळद टाकायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे छान परतून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये बीट केलेले जे अंडे होते ते टाकायचे आहे। आता इथे आपल्याला बारीक गॅस करायचा आहे आणि सतत मिक्स करत राहायचं आहे। थोड्याच वेळात त्याची कन्सिस्टन्सी चेंज होईल, तुम्ही पाहू शकता। अशा पद्धतीने हे थोडंसं कोरडं होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने भुर्जी एकदम तयार आहे। शेवटला आपल्याला त्यामध्ये थोडासा चाट मसाला टाकायचा आहे चवीनुसार। हा ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तरच तुम्ही टाकू शकता, पण त्याने एक छान फ्लेवर येतो भुर्जीला। आणि शेवटला आपण यामध्ये कोथिंबीर टाकूया आणि डिश सर्व करूया। अशा पद्धतीने खूप कमी वेळात अंडा भुर्जी तयार होते। आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली असेल। आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। पुन्हा भेटू अशाच छान छान रेसिपीज घेऊन। तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा पल्लवीज रेसिपी। धन्यवाद।